मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ मध्ये अत्यंत महत्वाची माहिती देणार आहोत जसे की जन्म महत्त्व महत्व दाखला कसा काढायचा जन्माचा दाखला कुठे बनतो त्यासाठी कागदपत्र काय काय लागतील ही संपूर्ण माहिती देणार आहोत तरी पण आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपणास संपूर्ण व सविस्तरपणे ही महत्वाची माहिती मिळू शकेल जन्म मृत्यूची नोंदणी आवश्यक असून अनेक ठिकाणी जन्म मृत्यूचा दाखला महत्वाचा दस्तावेज समजला जातो मात्र काही लोक गरज पडल्यानंतर म्हणजेच आवश्यकता पडल्यानंतर हे दाखले प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धावपळ करत असतात शाळा प्रवेशांच्या वेळी जन्माचा दाखला काढणाऱ्या पालकांचे प्रमाण तर सर्वाधिक आहे तसेच मालमत्ता हस्तांतरित करण्याच्या वेळी संबंधित व्यक्तीच्या म्हणजेच शेती घर वगैरे नावावर करून घेताना संबंधित व्यक्तीच्या मृत्यूच्या दाखल्याची आठवण येते आतापर्यंत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने पाच वर्षापर्यंत नोंदणीची मुभा होती मात्र पाच वर्षामध्ये जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र घेता येत होते त्यानंतर तहसीलदारासमोर केलेल्या प्रकरणानुसार दिलेल्या आदेशानुसार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत सादर केल्यानंतर जन्म मृत्यूचा दाखला मिळवता येत नसून डिसेंबर दोन हजार पासून या नियमामध्ये बदल करत जन्म मृत्यून पहिल्या तीस शहरामध्ये नगर परिषद नगरपालिका किंवा महानगरपालिका जन्म मृत्यूची नोंदणी तीस दिवसाच्या आत केल्यानंतरच मिळणार हा नियम बनला आहे बाळाचा जन्माचा दाखला कसा काढायचा आई वडील बाळाच्या बाबतीत त्याच्या भहिश्याचे नियोजन करतात आणि त्याकरिता सर्वात अगोदर करायची गोष्ट म्हणजे तुमच्या बाळाचा जन्माचा दाखला आणि हा कागद किती महत्वाचा असतो ते तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत आणि त्यासोबतच त्या जन्माचा दाखला कसा बनवायचा ही पण माहिती आपण पन घेणार आहोत बाळाचा जन्म झाला आहे या विषयीचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे जन्माचा दाखला त्याचे आई वडील कोण आहेत त्याचे जन्माचे ठिकाण वेळ इत्यादी सर्व गोष्टीचा उल्लेख जन्माच्या दाखल्यात केलेला असतो आणि हा दाखला तुम्हाला एक अत्यंत महत्वाच्या कागदपत्रापैकी एक बऱ्याच ठिकाणी कामासाठी लागत असते तुमच्या बाळाला शाळेत प्रवेश घेता वेळेस जन्माचा दाखला आवश्यक आहे कारण की त्या तुमच्या मुलगा व मुलीला सहा वर्ष पूर्ण झाले आहे हे पण कळते त्यानंतर मोठे झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्याचा पासपोर्ट काढण्यासाठी परदेशात जाण्यासाठी जन्माचा दाखला लागतो शिवाय तुम्ही तुमच्या मुलाचे पासपोर्ट जन्माच्या दाखल्याशिवाय काढूच शकत नाही त्यामुळे जर का तुमच्यापैकी आपल्या बाळाचे मुलामुलीचे जन्माचे प्रमाणपत्र काढले नसतील तर त्यांनी सर्वांनी काढून घ्यावे भविष्यामध्ये तुम्हाला त्याची अत्यंत गरज गरज पडणार आहे बाळाचा जन्म झाल्यानंतर शक्यतो पहिल्या म्हणजे सुरुवातीच्या एकवीस दिवसाच्या आतच जन्माचा दाखला बनवण्याचा प्रयत्न करा किंवा बनवून घ्या या वेळेत तुम्हाला दाखला लवकर मिळतो व जास्त अडचणी पण येत नाही आता पाहू जन्माचा दाखला कोठे बनतो जन्माचा दाखला जर का बाळाचा जन्म शहरात झाला असेल तर नगर परिषद नगरपालिका किंवा महानगरपालिका आणि गावामध्ये झाला असेल तर ग्रामपंचायत मध्ये बनवला जातो म्हणजेच तुम्ही येथून तुमच्या बाळाचे बाळाचे जन्माचा दाखला काढू शकता व बाळाचा जन्म झाल्यावर तुम्ही या ठिकाणी त्याची नोंद देखील करू शकता सर्वात प्रथम ज्या ठिकाणी बाळाचा जन्म झाला असेल त्या ठिकाणी बाळाच्या जन्माची नोंद करून घ्यायची त्याकरिता त्या त्या ठिकाणाहून जन्म दाखल्याचा फॉर्म घेऊन एकवीस दिवसाच्या अगोदर व्यवस्थितरित्या भरून द्यावा म्हणजेच माहिती भरताना कोणतीही चूक करू नका नाहीतर तुम्हाला त्याचा विनाकारण त्रास होऊ शकतो जन्म दाखल्याकरिता माहिती काय काय द्यावी लागते बाळाचे नाव बाळाच्या आईचे नाव वडिलांचे नाव जन्माचे ठिकाण जन्माची तारीख बाळाचे लिंग बाळाच्या आई वडिलांचा कायमचा पत्ता जन्म दाखला मिळवण्यासाठी तुम्हाला जन्म दाखल्याची छोटीशी फीस पण द्यावी लागते नंतर काही दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या बाळाचा जन्माचा दाखला मिळतो लक्षात असू द्या जन्म दाखला हा खूप महत्वाचे कागदपत्रापैकी एक आहे ते तुमच्या बाळाच्या पुढील भविष्यासाठी लागणारे आहे तेव्हा त्यात हलगर्जीपणा अजिबात करू नका जर का तुमच्या मुला मुलींचे सहा वर्ष पूर्ण होऊन पण जन्माचा दाखला काढला नसेल तर पुढील कागदपत्र लागतील विहित नमुन्यातील अर्ज कोर्ट फी स्टॅम्प सह रुपये शपथपत्र ग्रामसेवकाचा दाखला आणि गावचे सरपंच किंवा अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र आता काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आई वडिलांचे रेशन कार्ड लग्नाचे प्रमाणपत्र मतदान ओळखपत्र लाईट बिल ड्रायव्हिंग लायसन्स विमा पॉलिसी आई वडिलांचे जॉईंट पासबुक आई वडील हे ज्येष्ठ नागरिक असल्यास वरिष्ठ नागरिकाचे प्रमाणपत्र कागदपत्रे सादर करावी लागतात त्याचबरोबर बाळाचा जन्म ज्या हॉस्पिटल मध्ये झाला आहे त्या हॉस्पिटलचे कार्ड किंवा संबंधित हॉस्पिटलचे पत्र इत्यादी कागदपत्र लागतात मित्रांनो या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती जर का आपण आवडली असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमंडळी सोबत शेअर करण्यास विसरू नका आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र